भाजप हायकमांडने अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला पुढचे मुख्यमंत्री अजित पवारच पवारांनी मोदी शहांशी वाटाघाटी केली भाजपचा तो नेता स्पष्ट संकेत देतो हायकमांडला आता शिंदे नको पवार हवेत दोन हजार चोवीसचा फॉर्म्युला स्पष्ट करतो फडणवीसांचा गेम ओव्हर शिंदे आऊट पवार इन नेमका घडलंय काय अजित पवारांची मुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा कुणापासून लपली नाही त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे जग जाहीर आहे त्यामुळे अजित पवारांच्या वरिष्ठांशी वाटाघाटी झाल्या असतील तर ते मुख्यमंत्री होतील तसंच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काय आहे हे आपल्याला पाहावं लागेल अजित पवार गट युतीत सामील झाला असला तरी आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा मिळतात आणि कोण किती जागा निवडून आणतय यावर सगळी आकडेमोड अवलंबून आहे बिहारमध्ये नितीश कुमारांची कमी लोक निवडून आली तरीही त्यांना मुख्यमंत्री केलं होतं कारण त्यांनी लोकसभेला खूप चांगलं सहकार्य केलं एकनाथ शिंदेकडे कमी आमदार असून त्यांना मुख्यमंत्री केलं याआधी मायावतींचा आमदार कमी असून भाजपाने मायावतींना अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला त्यामुळे अजित पवार आणि भाजप नेतृत्वामध्ये काही ठरलं असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील असा दावा भाजप खासदार संजय काकडे यांनी केलाय तर ज्याचे आमदार जास्त निवडून येतील तोच मुख्यमंत्री व्हायला हवा पण काही वेळा असे प्रसंग येतात पक्षश्रेष्ठींना वेगळे निर्णय घ्यावे लागतात पक्षश्रेष्ठींनी तसा शब्द अजित पवारांना दिला असेल तर ते नक्की मुख्यमंत्री होतील अजित पवारांचं संपूर्ण महाराष्ट्रात चांगलं नेटवर्क आहे याचा भाजपला फायदा होईल वरिष्ठांनी शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत काहीही गैर वाटत नाही असा खुलासा सुद्धा खासदार संजय काकडे यांनी केला आहे त्यामुळे एकूणच या सगळ्या वाटाघाटी बघता ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्यांचाच मुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला ठरला आहे मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी अजित पवार गटाचे सर्वाधिक आमदार निवडून यावे लागतील राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांचे गट एकत्र येत सरकार झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू आहे तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शिंदे गट राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यानं भाजपसह शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट यांच्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला अजित पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली अजित पवार गट लोकसभेच्या तेरा तर विधानसभेच्या नव्वद जागा लढवणार असल्याचं म्हटलंय तर अजित पवार गटाकडे पंचावन्न विधानसभा मतदारसंघ कायम राहणार आहेत उर्वरित पस्तीस विधानसभा मतदारसंघात त्यांचे बहुतांश उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारांसमोर असतील विदर्भ आणि शहरी भागात भाजपला जुप्त माप असेल तर ग्रामीण भागात अजित पवार गटाला मतदारसंघ वाटपात प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती आहे तर संभाजीनगरमध्ये एम आय एमकडील एकमेव लोकसभा मतदारसंघात अजित, अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवारी मिळेल असं स्पष्ट करण्यात आलं अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर त्यांच्या गटातील आमदारांना मंत्रीपद दिली गेली मंत्रिमंडळाचा विस्तार करून अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होत असताना मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना हटवण्यात येणार नसल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं तसंच देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद करण्याबाबतचे आदेश दिल्लीवरून आले होते आता अजित पवार हे काही आमदारांसह सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं राज्यामध्ये असे दोन उपमुख्यमंत्री पदाची ही पहिलीच वेळ आहे मात्र भाजप हायकमांडचा आधी झालेला निर्णय बघता आता अजित पवार यांना सुद्धा मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलेला असेल तर एकनाथ शिंदे हे आपोआप साईड स्ट्राईक होणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार हेच स्पष्ट चित्र दिसून आहे या राजकीय घडामोडींवर तुमचं मत कमेंट करा हा विषय आवडल्यास जरूर शेअर करा